रंगभूमीचे अनभिषिक्त नटसम्राट अभिनयाला शेवटपर्यंत परमोच्च स्थान देणारे पितृतुल्य व्यक्तिमत्व डॉक्टर श्रीराम लागू यांचे मंगळवारी पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या जाण्यानं रंगभूमीची कधी न भरून येणारी हानी झाली आहे. डॉक्टर लागू यांनी तब्बल 4 दशकं मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं. त्यांनी 100 हून अधिक हिंदी सिनेमात आणि 40 हून अधिक मराठी सिनेमात काम केलं. तसेच 20 हून अधिक मराठी नाटकांचं दिग्दर्शनही केलं. त्यांनी मराठी हिंदी बरोबरच गुजराती रंगभूमीवरही काम केलं. वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असतानाच त्यांना नाटकात काम करण्याची गोडी लागली होती. नटाला शेवटी हवं असतं ते फक्त नाटक. कर्णाने मरताना आपला सोन्याचा दात काढून दिला. मी तुम्हाला नाटकाशिवाय दुसरं काय देणार. 1969 मध्ये त्यांनी पूर्ण वेळ नाट्य अभिनेता म्हणून वसंत कानेटकर लिखित इथे ओशाळला मृत्यू या नाटकापासून काम करण्यास सुरुवात केली. उस्माग्रज यांनी लिहिलेल्या नटसम्राट या नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका केली. कशासाठी जगतो आहोत आम्ही? टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं कि मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, का फेकून द्यावं देहाचं लखतर मृत्यूच्या काळ्या शार डोहामध्ये आणि करावा शेवट सर्वांचा एकाच प्रहारानं, माझा तुझा याचा आणि त्याचाही. नंतर सिंहासन, पिंजरा, मुक्ता, ध्यास पर्व, सुगंधी कट्टा यांसारख्या अनेक चित्रपटातून काम करत मराठी रंगभूमी आणि सिने क्षेत्रात दबदबा निर्माण केला. पिंजरा, सिंहासन आणि मुक्तामधील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. समाजात सुरू असलेल्या दांभिकतेवर सडेतोड प्रहार करण्याची हिंमत फार कमी जणांमध्ये असते. मात्र डॉक्टर श्रीराम लागू यांनी देवाला रिटायर करा अशी जाहीर भूमिका घेत तर्कसंगत सामाजिक कारणांसाठी सतत आवाज उठवला. आपल्या पुरोगामी विचारात आड येणाऱ्या कुणाची त्यांनी तमा बाळगली नाही. मागच्याच महिन्यात त्यांनी वयाची 92 वर्ष पूर्ण केली. त्यांच्या निधनानं पुरोगामी विचारांचा दिग्गज अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या जाण्यानं मराठी रंगभूमीचं प्रचंड नुकसान झाल्याची भावना समाजाच्या विविध स्तरातून व्यक्त होते. इथंच मेघ आहे. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही, म्हणूनच आम्ही सहन करतो हे जुनं जागेपण. सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्वाची विटंबना, आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेनं आमच्या मारेकऱ्यांच्याच दाराशी. विधात्या, तू इतका कठोर का झालास? कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.